Subscribe my YouTube channel Sahaj Bodh. Like, share and subscribe. श्री देवी महात्म्य अध्याय 15 भाग दूसरा। पाहुनी शुभ मास शुभ मुहूर्त शुक्ल चतुर्दशी पासुनी निश्चित पुनः शुक्ल चतुर्दशी पर्यंत 30 दिवस नित्य चंडी प्रतिदिनी एक एक पाठ करोणी तिसावा पाठ करावा पूर्व दिनी ते दिवसीय अधिवासन योजुनी पुण्याह वाचन करावे तिसावे दिवशी दशांश होम पायस तिल घृते उत्तम दशांश तर्पण मार्जन परम यथाशक्ति करावे नित्य एक एक कुमारी भोजन व्रतस्थ सावे तीस दिन सामर्थ्य न सता ब्राह्मण भोजन यथाशक्ति करावे जयासी न घड़े होम स्पष्ट तेने करावा दशांश पाठ तर्पण मार्जना भावे निकृष्ट दशांश पाठ करावा असो या प्रकारे करुण सांगितले नित्य चंडी विधान पुढे नवदुर्गा अनुष्ठान श्रवण आता करावे पाहुनी शुभ मास शुभ मुहूर्त शुक्ल षष्ठी पासुनी निश्चित शुक्ल चतुर्दशी पर्यंत नव दिवस नव दुर्गा प्रतिदिनी एक एक पाठ करोनी नववा पाठ करावा पूर्व दिनी ते दिवसी अधिवासन योजोनी होमारंभ करावा नववे दिवसी मुख्य होम पायस तिल घृते उत्तम यथावकाशे तर्पण मार्जन परम दशांशता येथे नाही प्रतिदिनी एक एक कुमारी पूजन करावे अवधारी नवदुर्गा व्रत यापरी संकट नाशन करावे ऐसिया प्रकारे जाण केले नवदुर्गा व्रत वर्णन आता कालरात्री निरूपण सांगतो ते श्रवण करा पाहुनी शुभ मास शुभ मुहूर्त कृष्ण षष्ठी पासुनी निश्चित कृष्ण चतुर्दशी पर्यंत नव दिवस काल रात्री एक एक पाठ प्रत्यही करुणी नवम करावा पूर्व दिनी अष्टम दिनी अधिवासनी पुण्याह वाचन करावे नवम दिनी मुख्य होम पायस तिल घृते उत्तम यथाविधि तर्पण मार्जन परम नेम दशांशता येथे नसे प्रतिदिनी एक एक कुमारी पूजन करे अवधारी संकट काळी ही चतुरी कालरात्री योजावी असो या प्रकारे करुण कालरात्रीचे निरूपण संक्षेपे केले तुझला गुण ही चार विधाने सांगितली या चहु विधानांचे ठाई पाठ एक एक करावा पाही एक एक कुमारी भोजन तेही प्रत्येक दिवसी करावे होमाची मुख्य द्रव्ये जाण त्यांचे केले निरूपण समिधा उपद्रव्यांचे वर्णन होम विधानी सांगूते आता नवचंडीचे विधान सांगतो मी तुझ लागुण एक चित्ते करी श्रवण नवचंडी प्रकार तो अश्विन शुक्ल प्रतिपदे पासुन नवमी पर्यंत जे नवदिन नवदिवसवरी अनुष्ठान नवचंडीचे बोलिले प्रतिदिनी एकोत्तर रुद्धिपाठ नवदिन करवावे स्पष्ट नवमदिनीचे नवपाठ वरिष्ठ अष्टमदिनी करवावे पाठार्थ वरावे ब्राह्मण प्रतिदिनी एक एक नूतन नवमीच्या पाठाचा विप्रजाण अष्टमी दिवसी वरावा प्रथम दिवसी एक पाठ दुसरे दिवसी दोन स्पष्ट तृतीय दिनी तीन वरिष्ठ ऐसे एकाधिक प्रत्ययी एवं नववे दिवसी नव पाठ ते करावे अष्टम दिनी स्पष्ट अधिवासन करुणी नीट पुण्याह वाचन करावे नवमी दिवसी दशांश होम पूर्णाहुती करावी उत्तम तर्पण मार्जनांचा धर्म दशांश माने करावा प्रथम दिनी कुमारी एक द्वितीय दिनी दोन देख तृतीयेसी तीन सम्यक चतुर्थ दिनी चार त्या ऐसी एकैक रुद्धि करुण कुमारिकांचे करावे पूजन नवमी दिवसी नवजान कुमारिका पुजाव्या एवं पंचचत्वारिशत पाठ करवावे यथास्थित
तितुक्याची कुमारी निश्चित सुवासिनी तितुक्याची। ब्राह्मण पंचचत्वारिशत भोजनी करावे सर्वान तृप्त अथवा यथाशक्ति निश्चित ब्राह्मण वरावे पाठार्थी। असो या प्रकारे करुण करावे नवचंडी व्रत जान करिता याचे अनुष्ठान सर्व संकटे निरसती। आता शतचंडीचे अनुष्ठान सांगतो मी तुम्हा लागुन शुभ मास मुहूर्त पाहून आरंभावी शतचंडी। सप्तशतीचे पाठ शत संपवावे चहु दिवसात पाचवे दिवसी निश्चित होम हवन करावे। दहा ब्राह्मण आमंत्रुण दोषोत्तर रुद्धी पाठ जाण प्रतिदिवसी करवावे पूर्ण चतुर्थ दिवसी शत होती। यापरी द्विजमुखे करुण शतपाठ करवावे जाण चतुर्थ दिवसी संपवून अधिवासन करावे। द्रव्य सामर्थ्य सता पूर्ण प्रथम दिवसी दहा ब्राह्मण दुसरे दिवसी पाठा लागून वीस ब्राह्मण आमंत्रावे। तिसरे दिवसी तीस द्विज चौथे दिनी चाळीस सतेज ऐसे शत द्विजमुखे पाठ सहज करुणी शतचंडी करावी। ऐसे शतपाठ संपवून चतुर्थ दिवसी अधिवासन नांदी श्राद्ध पुण्याह वाचन चतुर्दश दिनी करावे। पंचम दिनी दशांश हवन करावे दशांश तर्पण मार्जन प्रतिदिनी कुमारी भोजन दशोत्तर रुद्धि करावे। अथवा पाचवे दिवसी जाण नांदी श्राद्धांत पुण्याह वाचन करोणी दशांश होम तर्पण पूर्णाहुती अर्पावी। प्रथम दिवसी कुमारी दश दुसरे दिवसी पूजाव्या वीस तृतीय दिनी कुमारी तीस चतुर्थीसी चाळीस असाव्या। कुमारी ऐशाची प्रतिदिनी दशोत्तर रुद्धी सुवासिनी तैसेची ब्राह्मण सर्व मिळोणी समारंभ करावा। जरी होम तर्पण मार्जन कदा न घडे आपणासी जाण तद्भावे दशांश पाठ प्रमाण ब्राह्मण भोजन यथाशक्ति। असो या प्रकारे करुण शतचंडीचे अनुष्ठान करिता सर्वांसी कल्याण प्राप्त होय निर्धारे। याचे करिता अनुष्ठान सर्व बाधा जाती निरसुन सकळ संकटांपासून मुक्तता होय तत्काळी। आता सहस्त्रचंडी अनुष्ठान सांगतो ते करावे श्रवण पूर्ववत शुभदिन पाहून आरंभावी सहस्त्रचंडी। सप्तशतीचे पाठ सहस्त्र चहु दिवसात करावे समग्र पाचवे दिवसी होमसत्वर दशांश भागे करावा। शतब्राह्मण आमंत्रुण शतोत्तर रुद्धी पाठ जाण प्रतिदिवसी करवावे पूर्ण सहस्त्र होती चौथे दिवसी। प्रथम दिवसी एक शत द्वितीय दिनी दोनशे पर्यंत तृतीय दिनी त्रिशत निश्चित चार शत चौथे दिनी। एक शत ब्राह्मण द्वारा सहस्त्र पाठ वेगे करा यद्वा शतोत्तर रुद्धि द्विजवरा आमंत्रावे अनुक्रमे। प्रथम दिवसी शत ब्राह्मण द्वितीय दिनी शतके दोन तृतीय दिनी शतके तीन चार शतके चौथे दिनी। चौथे दिवसी समाप्ती करावी सहस्त्रचंडी निश्चिती स्वस्ती वाचन अधिवास तिथी चतुर्थ दिनी करावी। पंचम दिनी दशांश हवन दशांश करावे तर्पण मार्जन प्रतिदिनी कुमारी भोजन शतोत्तर रुद्धि करावे। प्रथम दिनी कुमारी शत द्वितीय दिनी द्विशत निश्चित तृतीय दिनी त्रिशत पर्यंत चार शतके चौथे दिनी। आद्य दिनी सुवासिनी शत द्वितीय दिनी द्विशत निश्चित तिसरे दिनी त्रिशत पर्यंत चार शते चौथे दिनी। एवं सहस्त्र संख्या ब्राह्मण सहस्त्र कुमारींचे पूजन तितुक्याची सुवासिनी जाण ब्राह्मण भोजन यथाशक्ति। जरी होम तर्पण मार्जन कदा न घडे आपणासी जाण तद्भावी दशांश पाठ पूर्ण सहस्त्रचंडीचा करावा। श्रवण पठनाचे केवळ फळ
बारावे अध्यायी वर्णिले सकळ मनोनी जे करावे ते सफळ होत असे निश्चये। असो या प्रकारे करुण सहस्त्रचंडीचे केले वर्णन याचे करिता अनुष्ठान सर्व बाधा निरसती। सहस्त्रचंडीचे अनुष्ठान पाहोनी लशकोटी चंडी जाण करावी सामर्थ्य असलिया पूर्ण द्रव्य बळे करुणिया। ब्रह्मचारियासी जाण सिद्धी होय पठणे करुण गृहस्थासी मुख्य हवन तर्पण करणे वान प्रस्ती। संन्यासी आसी मार्जन मुख्य बोलिले असे जाण आश्रम परत्वे धर्मपूर्ण सिद्धी कारणे निवेदिले। अतिसंकट महोत्पात महाभय जाहलिया प्राप्त वंशवृद्धि भवया निश्चित शतचंडी करावी। अनावृष्टि महामारी महारोग व्यापता शरीरी बालग्रह ब्रह्म राक्षस फेपरी यास शतचंडी मुख्य असे। शतचंडीचा मंडप जाण सांगतो मी तुम्हा लागुण शुभ मास मुहूर्त पाहुण मंडप जाण करावा। षोडश स्तंभ मंडित जाण चतुद्वारे करावा निर्माण शतचंडी मंडप प्रमाण सांगितले तुज लागी। सहस्त्रचंडीचा मंडपा विशती स्तंभ निर्मावे नृपा ध्वज पताका कटादी साक्षेपा शोभा तयासी आनावी। करावा चतुर्द्वार मंडित वस्त्रादिके शोभा बहुत मंडपामध्ये वेदिका निश्चित देवी तेथे पुजावी। देवीचा ईशान्येसी जाण ग्रहपीठ करावे निर्माण पाहोनिया नैऋत्य कोण वास्तुपीठ निर्मावे। देवी पीठाच्या पश्चिमेसी कुंड निर्मावे होमासी मेखलायो निकंठासी यथाविधी निर्मावे। सहस्त्र होमाचे ठाई जाण चतुर्हस्त कुंड निर्माण लक्षवृद्धीचे ठाई प्रमाण हस्तवृद्धी करावी। सहस्त्रचंडीचे ठाई जाण चतुर्हस्त कुंड प्रमाण शतचंडीचे कुंडाचे माण दोन हस्त चतुरस्त्र। शतचंडीचे दशांश हवन त्याहुनी जे हवन न्यून हस्तमात्र कुंड प्रमाण अथवा स्तंडिले निर्मावी। पूर्वोक्त ईशान्य ग्रह वेदिका हस्तमात्र निर्मावी देखा मध्ये देवीची वेदी सुरेखा अष्टकोना निर्मावी। हस्तोच्च मात्र प्रमाण सकळ तदुपरी निर्मावे वरुण मंडळ अथवा सर्वतो भद्र केवळ वेदीवरी निर्मावे। नानादी परंगमाळा काढून विचित्र मंगलवाद्य वाजवून देवीचा महोत्सव संपूर्ण यथाशक्ती करावा। आता सांगतो प्रतिमा प्रमाण शिलामृत्तिका धातु रत्न काष्टवालुका चित्रलेखन मनोमय ह्या आठ जाण। शिलामय उच्च चतुरंगुळ वितस्ती उच्च धातुची केवळ उच्च द्वादशांगुळ सकळ काष्टमयी निर्मावी। काष्टमय प्रतिमेचा विस्तार चतुरंग करावा सुंदर मृत्तिकामय प्रतिमा साचार चोवीस अंगुळे उच्चती। मृतिका प्रतिमेचा विस्तार षडंगुळ असावा साचार रत्नांची प्रतिमा ती सुंदर अंगुष्ट पर्व मात्र निर्मावी। सकळ प्रतिमा ज्या त्याहून मृण्मय प्रतिमा वरिष्ठ जाण ऐसे मंत्रलिंग असे पूर्ण महिमयी म्हणोनी। महिमयीचे आराधन सुरत राजा करुणी जाण सावर्णी म्हणू जाहला पूर्ण चौदांमध्ये श्रेष्ठ तो। असो महालक्ष्मीचा श्रेष्ठ महिमा अष्टादश भुजा करावी प्रतिमा अथवा अष्टभुजा असे सुगमा यदा चतुर्भुज करावी। ती एकची करिता निर्माण सर्व देवता संतुष्ट पूर्ण आता ऐका एकाग्र होऊन एकचे ध्यान तिहिंचे। ध्यान या माया मधुकैटभ प्रमथिनी या महिषोन मूलिनी या धूम्रेक्षण चंडमुंड मथनी या रक्त बीजाशनी। शक्ति शुंभ निशुंभ दैत्य दलिनी या सिद्धि लक्ष्मी परा सा चंडी नवकोटी मूर्ति सहिता माम पातु विश्वेश्वरी।
ऐसा वर्णिला ध्यान प्रकार आता सांगतो यंत्राद्वार जे यंत्र काढिता सत्वर प्रत्यक्ष देवी पैसेवरी यंत्री देवी स्थापिल्या वाचून पाठाचे फळ न होय पूर्ण ऐसे सकळ यंत्री वर्णन केले असे निश्चये आता मध्ये काढूनी त्रिकोण त्याचे बाहिरी षटकोण जाण त्याचे बाहेरी वृत्तवेष्टुन बाह्याष्ट दळे काढावी त्याचे बाहेर धरणी त्रय चतुरस्त्र काढिता होय त्याचे बाहेर करावी सोय चतुर्द्वारांची ऐसे यंत्र निर्मुनी निश्चित पंचरंगे करावे शोभिवंत तेथे देवी येऊनी बैसत संशय नाही सर्वथा सुवर्ण रौप्य ताम्र जाण त्याचे यंत्र करावे निर्माण ते देवीचे कल्पोणी आसन यंत्रावरी स्थापावी उदक अथवा गोमये करुण तेने यंत्र करावे निर्माण शंख घंटा कलश पूजन यंत्रावरी करावे जितुके शक्ती पर पूजन तितुके यंत्री करावे जाण अग्निपासी उष्णतापूर्ण तैसी देवी यंत्रापासी देवी पर असे जो का होम कुंड अथवा स्तंडिले परम संस्कार काळी यंत्र उत्तम अवश्यमेव काढावे देवीचा अष्टगंधे लिहून जो आपणापासी करी रक्षण भूतप्रेत पिशाच जाण बाधा न करी तयासी अगरू कस्तुरी गोरोचण कुंकुम मानसी नख चंदन अष्टम तगरासे गंध जाण गंधाष्टक देवीचे आता नाना होमद्रव्ये जाण त्यांचे करितो निरूपण पायसतील घृतही पूर्ण मुख्य द्रव्ये होमाची दधी क्षीर आणि घृत येने वीर्यवृद्धी होय निश्चित तील तंडुले बहाद्भूत यवे बंधु बळ पावे तो समिधा अश्वत्थ पलाश जाण अर्क अपामार्गदले करुण पलाश पुष्पे करिहवन लक्ष्मी प्राप्त तयासी धत्तुर पुष्पे मल्लिका जाती जपा कुसुमे होम करिती शिव संतुष्ट होय निश्चिती शत्रु विनाश होतसे विल्म नारिंग नारी केळे दाडी मद्राक्षे निंबू फळे खर्जूर पुग बकुळे कमळे होमिता तुष्टी होतसे दुर्वांकुर कुश आम्र फळ करवीर भक्ष भोज्य गुगुळ अन्न इक्षु गोधुमे सकळ कार्य सिद्धी होतसे असो या प्रकारे करुण सामग्री सिद्ध करावी जाण शाक्त धर्मे करावे स्नान अभ्यंग मर्दन करावे शाक्त धर्मे संध्योपासान पश्चिमद्वारे सह ब्राह्मण करावे मंडप प्रवेशन मंत्र घोषे करुणिया मंडप देवतांचे पूजन करावे यथाविधी करुण मग भूशुद्धी भूतशुद्धी जाण प्राणप्रतिष्ठा करावी गणेश पूजा स्वस्ती वाचन नांदी श्राद्धांत करावे जाण करोणी आचार्यादी वरण ऋत्विगादी यथाविधी अंतर्मातृका बहिर्मातृका करावे केशवादी न्यास देसा न वर्णाचे न्यास सकळिका एकादश करावे मग करावे देवीचे ध्यान मानसोपचारे पूजन शंख पूजा करावी जाण यंत्रावरी ते काळी पीठ देवतांचे पूजन मग सर्वतो भद्र मांडोन ब्रह्मादि देवता पूजन कलश स्थापन यथाविधी पूर्ण पात्री रक्तवस्त्रावरी यंत्र काढावे अवघारी यंत्रावरी देवी सत्वरी यथाविधी स्थापावी अनुक्रमे मंत्र पूजन उष्णोदके मंगल स्नान श्रीसूक्त देवी सूक्त म्हणून अभिषेक करावा दुर्गा सरस्वती सूक्त जपोन देवी सघालावे महास्नान पुष्पापर्यंत पूजा आणून सहस्त्र पुष्पे अर्पावी आवरण देवतांचे पूजन शेष पूजा करावी संपूर्ण मग चतुष्षष्टी योगिनी जाण बलिदान करावे करोणी कुमारी पूजन कुंड संस्कार करावा जाण कुंडामध्ये यंत्र काढून अग्निस्थापन विधियुक्त अग्नि करावा उत्पन्न
अथवा अग्निहोत्र गृहांतून अग्नियानो निस्थापावा। कवच अर्गला किलक मुख्य त्रयोदश अध्याय देख रहस्यांचे अध्यायात्रिक होम सर्वांचा करावा। किंवा 13 अध्यायी करून 700 मंत्रांचे करावे हवन। कवच अर्गला किलक वर्जोन रहस्य त्रय वर्जावे। अथवा सामर्थ्य नसता जाण नवारण मंत्र करावे हवन। अथवा नमो देव्यै मंत्र करून हवन सर्वांचे करावे। अथवा जयंती मंगला काली येने करावा होम सकळी। संतुष्ट हो तसे महाकाली महालक्ष्मी सरस्वती। पीठ देवता आवरण देवता यांच्या नाम मंत्रे होम तत्वता मुख्य होमाचे आद्यंती करिता घृताहुती अर्पाव्या। नित्य चंडी होमाचे ठाई जाण एकैकास तीस हुती अर्पण। नवरात्री नवदुर्गा हवन काल रात्री तिसरी ती। या तिन्ही हवनांचे ठाई दशाहुती अर्पाव्या लवलाही। नवचंडी हवन करिता पाही 50 आहुती अर्पाव्या। शतचंडीचा होम करिता शताहुती अर्पाव्या तत्वता। आणि सहस्रचंडी होमिता सहस्राहुती अर्पाव्या। मग स्विष्टकृत पूर्णाहुती यथाविधी होम समाप्ती पीठदान आचार्या प्रती ऋत्विजांसी दक्षिणा। सामर्थ्य असलिया जाण वस्त्रे अलंकार भूषण सर्वांसी करावे अर्पण ब्राह्मण भोजन करावे। जाता कामना परत्वे हवन मुख्य द्रव्ये करावे जाण। संपुटित करावा मंत्र नवारण त्या मंत्री योजावा। विद्या कामना असता जाण वाग्भव संपुटित करी पूर्ण। लक्ष्मी पुत्र प्राप्ती लागुन कामराज संपुटित। मधुकैठभविद्रावी हा मंत्र त्याचा जप करिता पवित्र। राज चोरादि भय समग्र नाश पावे सर्वही। जयंती मंगला येने देख जाती महामार्यादि उपद्रव अनेक। रूपम देही या अधिमंत्रे सम्यक सौभाग्य कामना प्राप्त होती। वंदितांग्रियुगे येने राजसन्मान प्राप्त होणे। स्फोटा दिव्यादि नाशा कारणे रक्त बीज वधे हा मंत्र। अचिंत्य रूप हा जपता मंत्र जाय हृदय संताप सर्वत्र। नतेभ्या सर्वदा पवित्र सर्व पाप क्षय करी। तुवब्ध्यो भक्ति पढ़ता मंत्र सर्व व्याधिनाश क्षिप्र। चंडिके सततम हा पवित्र येने संतुष्ट जगदंबा। देही सौभाग्य हा मंत्र आरोग्य कामना पुरती सर्वत्र। विदेही द्विषतान हा पवित्र येने उच्चाटन होतसे। विद्यावंतम यश हा मंत्र विद्या यश लक्ष्मी सर्वत्र। विदेही देवी कल्याणम हा पवित्र येने कुटुंब संरक्षा। प्रचंड दैत्य दर्पग्ने हा मंत्र वादव्यवहारी जय सर्वत्र। चतुर्भुजे चतुर्वक्र येने पुरुषार्थ सिद्धिती। कृष्णेन संस्तुते हा मंत्र येने मंत्र सिद्धी सर्वत्र। हिमाचलसुता हा पवित्र जपता तपयोग सिद्धिती। सुरासुरशिरो हा मंत्र येने जनवश होती सर्वत्र। इंद्राणीपती येने पवित्र चित्तशुद्धी होतसे। देवी प्रचंड दोर्दंड मंत्र जलोदरनाशी सर्वत्र। देवी भक्तोजनो हा पवित्र येने पर्जन्य रुष्टी होतसे। पत्नी मनोरमा हा मंत्र याचा जप करिता पवित्र। पत्नी प्राप्त होय क्षिप्र संशय नाही सर्वथा। प्रतिश्लोकी प्रतिचारिती मंत्र योजावे आदि अंती। अथवा लक्ष जप केलिया निश्चिती दशांश होम करावा। प्रथमाध्यायी मंत्र साधन सांगितले तुज लागून। तैसेची येथे करिता पूर्ण मंत्र सिद्धी होतसे। आता तुम्ही करावे श्रवण जे का नियमधारी ब्राह्मण। सप्तशतीचा पाठ आपण नियम धरून जे करिती त्यासीच फल होय प्राप्त। इतरांचे व्यर्थ जात
ते नियम सांगती निश्चित श्रवण आता करावे। क्षमा सत्य दया दान शौच इंद्रिय निग्रह जान देव पूजा अग्निहवन संतोष चौर्य वर्जन ते आमिष वर्जन करावे तेथे नेमिले असे स्वभावे मुख्य आमिष ते जाणावे नास ऐसे म्हणती तया। धान्यांमध्ये आमिष जाण मसूर माश हे प्रमाण फळामध्ये जंबीरापण निंबू भेद जाणावा। रसांमध्ये म्हैशी दुग्ध दुसरे अजाक्षीर अशुद्ध परी गोदुग्ध असे शुद्ध म्हैशी दुग्ध अपवित्रते। शाखामध्ये आमिष जाण दोडका घोळ शेपू आपण अफू राजगीर पत्र पूर्ण शाखा आमिष जाणावे। पलांडू आणि लसूण तेने पुण्यक्षय होय जाण सांगितले पदार्थ वर्जन अवश्यमेव करावे। हिंसा करू नये जाण शाप देऊ नये आपण असत्य बोलू नये पूर्ण नखरो मे न छेदावी। अस्तिकपालांचे स्पर्शन क्रोध करू नये आपण मोहोदकी प्रवेशुणी स्नान करू नये कदापि। चांडाळाशी संभाषण अवधूत वस्त्रांचे धारण अन्याची माळा वस्त्र आसन पूर्वोक्त सर्व वर्जावी। उच्चिष्ट आणि चंडिकान्न शूद्रे आणिले ते आपण आमिष पिपिलिका युक्त जाण भक्षू नये कदापि। अंजलीने उदक पान करू नये कदापि आपण उच्चिष्ट असू नये जाण मुक्त केश असू नये। आचमना वाचून राहू नये कदापि जाण अथवा श्रोत्रांचे स्पर्शन आम मना भावी करावे। गंधभस्मांचे धारण वारंवार करावे जाण दक्षिणपूर्व करुणी चरण निजू नये सर्वथा। करुणी पाद प्रक्षालन मग बैसावे आसनी जाऊन सांगितले नियम पूर्ण अवश्यमेव करावे। पूर्वोक्त नियम धारण करिता फल प्राप्त होय तत्वता ही संस्कृत पाठाची व्यवस्था सांगितली तुज लागी। करावे प्राकृताचे पठण त्यासी नाही नियम धारण सांगितले होम विधान तेही प्राकृती असेना। असो पायसती लघृते जाण प्रतिश्लोकी करावे हवण याचे सांगितले विधान यथाशक्ती करोणिया। आता सिंहावलोके करुण सांगतो ग्रंथाचे वर्णन स्तोत्रमंत्रे करावे हवन देवी कारणे शुभ हवी। पुन्हा नाममंत्रे जाण करावे देवीचे पूजन आपण एकाग्र होऊन शुद्ध असावे मानसी। बद्धांजली नमस्कार करावा देवी ते सादर देवीचे स्वरूप सुचिर आपुले ठाई भावावे। होऊनी तन्मय सत्वर जी या प्रकारे निरंतर पूजा करीतसे सादर भक्ती नम्र होऊनिया। तो मना सारिके भोग भोगुणी देवी सायुज्य पावे जनी ऐसी व्यासाची हे वाणी संशय काही असेना। जो नित्य चंडिके लागुन पूजा न करी दुर्जन त्यांच्या सर्व पुण्याचे दहन करी क्षणार्धे जगदंबा। यथाशक्ती राजोपचार देवी सी अर्पावे प्रियकर षोडशोपचारे पूजा प्रकार करुणी देवीते पूजावे। खड्गिनी शूलिनी हा मंत्र एक शूलेन पाही हे मंत्र चार देख सर्वस्वरूपे हे मंत्र पंचक तिही चरित्री अनुक्रमे। या दशमंत्रे करुणी जाण करावे पंचवार प्रदक्षिण नमो दैव्ये पंचक म्हणून नमस्कार घालावे। सर्वस्वरूपे हे मंत्र पंचक येने स्तोत्रे स्तवावे देख द्रव्यहीन मंत्रे सकळीक पूजा देवीसी समर्पावी। ऐसे नित्य देवीचे पूजन जो का करीतसे अनुदिन तयासी देवीचे सायुज्य जाण प्राप्त होय निर्धारे। या कलियुगी मुख्य देवीचे आराधन सम्यक तैसे इतर देवांचे देख पूजन नाही बोलिले।
जैसे देवीचे मंत्र फलती इच्छिले फल तत्काल देती, तैसे इतर देवांचे मंत्र निश्चिती न होती तत्काल सफलित। असो या अध्यायाचे ठाई जाण केले वैकृतिक रहस्य वर्णन, पुढील अध्यायी निरूपण मूर्ती रहस्य परिसावे। याचे करिता श्रवण पठन सर्व बाधा जाती निरसुन, सकळ संकटांपासून मुक्त होय निर्धारे। आणि तयासी होमाचे फळ फळ प्राप्त होतसे तत्काळ, देवी ऐके बैसोनी जवळ हे द्वादशाध्यायी निरूपिले। मानसी इच्छिले सकलार्थ देवी पूर्ण करी समर्थ, सिद्ध होती सर्व पुरुषार्थ याचा श्रवण पठने पै। श्रीदेवीने जैसे वदविले तैसेची येथे निरूपिले, त्या देवीसे नमन वहिले राम करी सर्वदा। इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे वैकृतिक रहस्यम तथा होमादि विधान वर्णनम नाम पंचदशोध्यायः। श्री जगदम्बार्पणमस्तु, शुभम भवतु। इति श्री देवी महात्मे पंचदशोध्यायः।